आई भवानीचा गजर म्हणजे तस अशीच परिस्थिती राज्यातल्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये येऊ शकते, त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन आहे, सगळे नियम पाळा. राज्यातल्या कोरोनाचा हा वाढता संसर्गामुळे विठोबाचं दर्शन सुद्धा आता 2 दिवसांसाठी बंद करण्यात आलंय. 56 तास मंदिर दर्शनासाठी बंद असणारे माघवारीमध्ये जवळपास 4 लाख भाविक उपस्थित राहत असतात, पण या वर्षामध्ये पहिल्यांदाच 4ही प्रमुख यात्रा या रद्द झालेल्या आहेत. मंदिर बंद असल्यामुळे भाविकांची तुरळकच गर्दी दिसते आहे. आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी. विठुरायाची आणि भक्तांची पुन्हा एकदा ताटातूट झालेली आहे. कारण आहे माघेवारी रद्द झाल्याचं. माघेवारीनिमित्त पंढरपूरमध्ये उद्या संचारबंदी आहे, मात्र त्यापूर्वीच आज आणि उद्या पंढरपुरात दर्शन भाविकांना घेता येणार नाही. खरं तर दररोज पंढरपूरमध्ये हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. यातले काही भाविक रांगेतून मुखदर्शन घेतात, तर काही संत नामदेव पायरी आणि कळसाचं दर्शन घेऊन समाधान मानतात. मात्र आता आपण पाहतोय संत नामदेव पायरीला फार तुरळक गर्दी भाविकांची पाहायला मिळते. मंदिर बंद असल्याचा मेसेज भाविकांपर्यंत पोचल्यामुळं खरं तर ही गर्दी कमी झाल्याचं बोललं जाते. उद्या संचारबंदी असल्यामुळं पोलीस प्रशासनानं मंदिराकडे येणारे सर्व मार्ग जे आहेत ते बंद करायला सुरुवात केलेली आहे. पंढरपूर शहर, तालुका आणि जिल्हास्तरीय असा त्रिस्तरीय बंदोबस्त पोलिसांचा असणार आहे. खरं तर कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सगळी काळजी घेतली जात आहे. विठ्ठलाचं दर्शन 55 ते 56 तास बंद असणार आहे. काल रात्री 10 वाजल्यापासून बंद झालेलं दर्शन 24 फेब्रुवारीच्या पहाटे सुरू होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा भाविकांना विठुरायाचं दर्शन घ्यायला मिळेल. सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता अकोला शहरासह मूर्तिजापूर आणि अकोट शहर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ही घोषणा केली. 23 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत अकोला, मूर्तिजापूर आणि अकोट शहरामध्ये अत्यावश्यक वस्तूंची दुकानं आणि सेवा सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहील आणि इतर सर्व कारभार या काळामध्ये बंद असेल. अकोला जिल्ह्यामध्ये दिवसभरामध्ये कोरोनाचे 9,278 रुग्ण आढळून आले आणि जिल्ह्यात आतापर्यंत 13,869 कोरोना बाधित झाले. आतापर्यंत 353 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 2020 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या रविवारी एकाच दिवशी 300 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे प्रशासन आता चिंतेत पडले. जर आकडा असाच वाढत राहिला तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते असं वैद्यकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये झपाट्यानं वाढ होताना दिसते आणि जिल्हाभरामध्ये 146 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली. तर जळगाव शहरातल्या नेहरू चौकात असणाऱ्या IDBI बँकेतल्या 8 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आलेत आणि एकच खळबळ त्यामुळे उडाली आहे. बँकेचे व्यवहार 2 दिवस बंद करण्यात आलेत. बँकेशी संबंधित असलेलं ATM देखील बंद करण्यात आलंय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे